नमस्कार मी अनंत बाळकृष्ण मराठे प्राचार्य एच बी पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती आपल्याला अकॅडमिक ऑडिटच्या अप्लिकेशनमधील व प्रोसिजरमधील पार्ट सहा संबंधी काही माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे हा पार्ट सहा प्रोग्रॅम स्पेसिफिक ॲडिशनल इन्फॉर्मेशन या संबंधीचा आहे स्वाभाविकच असा शंका मनात येते की ज्यावेळेला आपण पार्ट वन ते पार्ट पाच या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन मुळामध्ये घ्यायची आणि ती ऑडिट करायची का आवश्यकता पडू शकते तर ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोग्रॅम स्पेसिफिक आपण आज चर्चा करणार आहोत याबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ती विशेषत व्यावसायिक महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांच्याबद्दल आहे आपल्याला कल्पना आहे की अमरावती विद्यापीठ संत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीला जे संलग्निक महाविद्यालये आहेत त्या संलग्निक महाविद्यालयामध्ये साधारणत आपल्याला दोन भाग करता येतील एक म्हणजे ज्यांचे पारंपरिक अभ्यासक्रम ज्याला म्हणता येईल की जे यू जी सीच द्वारा जादा जा, जा, रेग्युलेट होतात आणि ज्यामध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स हे साधारणत आपण महाविद्यालय किंवा त्या अभ्यास त्यासंबंधीचे अभ्यासक्रम म्हणूया त्याचबरोबर इंजिनिअरिंग मॅनेजमेंट आर्किटेक्चर फाईन आर्ट्स फार्मसी लॉ असे व्यावसायिक अभ्यासक्रम देखील अमरावती विद्यापीठाच्या सं संलग्नत साुल, असतात आपण एकतर संलग्निक महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला अॅकॅडमिक ऑडिटचे मेंबर म्हणून जाऊ एक ऑडिटर म्हणून जाऊ त्यावेळेला कदाचित आपण व्यावसायिक महाविद्यालयाच्या मध्ये जात असू किंवा पारंपरिक महाविद्यालयामध्ये जिथे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तिथेही जात असू आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा जेव्हा आपण ऑडिट करावयात जातो त्यावेळेला आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की संलग्नीकरणासाठी जसे विद्यापीठाचे नियमावली हे महाविद्यालयाला नियमा महा आवश्यक असतात त्याचप्रमाणे व्यावसायिक महाविद्यालयांना आणि पारंपरिक महाविद्यालयात जिथे व्यावसायिक अभ्यासक्रम चालतात त्या अभ्यासक्रमांना संलग्निक होणाऱ्या विद्यापीठासोबतच त्या त्या त्यांच्या सर्वोच्च शिखर संस्था यांचेसुद्धा मानके हे फुलफिल करावे लागत असतात हे फुलफिल करायची जबाबदारी ती महाविद्यालयाला दरवर्षी जसे आपण संलग्नता मिळवतो तसं एक्स्टेन्शन ऑफ ॲप्रुव्हल त्यांना सर्वोच्च संस्थेकडनं शिखर संस्थेकडनं मिळवावे लागत असतात जसं ते महाविद्यालय विद्यापीठाकडे संलग्नीकरणासाठी अर्ज करतं तसाच तो अर्ज दरवर्षी साधारणत शिखर संस्थेकडे एक्सटेंशन ऑफ ॲप्रुवल मिळविण्यासाठीसुद्धा महाविद्यालयाला करावा लागतो आणि ज्यावेळेला स शिखर संस्थेकडे तो ते महाविद्यालय आपल्या महा महाविद्यालयासाठी किंवा अभ्यासक्रमांच्या एक्सटेंशन ऑफ ॲप्रुव्हलसाठी अर्ज करतो त्यावेळा त्यात दिलेली माहिती तपासण्याची जबाबदारी ही पूर्वी ॲफिलिएशन कमिटीला एका विद्यापीठाद्वारे जेव्हा आपल्याला अफिलिएशन कमिटीसाठी पत्र येतं त्यात विशेष सूचना असते की जर आपण या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी किंवा व्या व्यावसायिक महाविद्यालयासाठी जात असू तर त्या त्या शिखर संस्थेला त्या त्या महाविद्यालयाने ज दिलेली सादर केलेली माहिती व शिखर संस्थेनी दिलेला त्या एक्सटेन्शन ऑफ ॲप्रुव्हलसोबत काही कंडिशन्स असतील किंवा कम्प्लायन्स रिपोर्टमध्ये जर काही त्याच्यात रिमार्क किंवा त्रुटी असतील तर तेही पाहायची जबाबदारी ही पूर्वी ॲफिलिएशनसाठी जाणाऱ्या कमिटीकडे आणि आता अकॅडमिक ऑडिटसाठी जाणाऱ्या क कमिटीकडे जाणार आहे त्यामुळे आपल्याला ही ॲडिशनल माहिती व्यावसायिक महाविद्यालयांसाठी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी असणे अतिशय आवश्यक आहे तर साधारणत असं केव्हा होऊ शकतो की आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे जर आपण एखाद्या पारंपरिक महाविद्यालयाला आर्ट सायन्स कॉमर्सच्या महाविद्यालयाला अॅकॅडमिक ऑडिटसाठी ऑडिटरमध्ये जात असू आणि त्या महाविद्यालयामध्ये सायन्स एक स्ट्रीम असेल आणि त्यांच्याकडे जर एम सी ए हा अभ्यासक्रम असेल किंवा कॉमर्सची स्ट्रीम असेल आणि त्यांच्याकडे एम बी ए हा अभ्यासक्रम असेल किंवा आर्ट्स कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स किंवा तत्सम अभ्यासक्रम असेल तर आपल्याला एक ते पाच पार्टसोबत ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही सहा नंबरच्या पार्टचीसुद्धा तपासून घेणे ऑडिट करणे आवश्यक आहे जर आपण एका व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयाकडे गेलो म्हणजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जर आपण ऑडिटला जात असू तर त्या अभियांत्रिकीच्या ए आय सी टीच्या नॉर्म्सप्रमाणे ते पाहण्यासोबतच त्या महाविद्यालयामध्ये आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम असू शकतो एम बी एचा अभ्यासक्रम असू शकतो त्यावेळेला आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाला गेलो असताना त्यांच्या शिखर संस्थेची माहिती घेत असतानाच आपल्याला आर्किटेक्चर ही जी सुद्धा दुसरी शिखर संस्था आहे त्याची देखील माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे एकंदरीत साधारणत पाच प्रकारच्या शिखर संस्था आपल्याला लक्षात येतील की ज्या त्यांचे व्यावसायिक एकतर अभ्यासक्रम असू शकतील किंवा व्यावसायिक ते महाविद्यालय असू शकेल जसे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही एक शिखर संस्था आहे की ज्यांच्याकडे अभियांत्रिकी एम सी ए किंवा फाईन आर्ट्स किंवा एम बी ए अशा अभ्यासक्रमांची ती शिखर संस्था आहे जसं काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही जर आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग याचं एक तर ते महाविद्यालय असेल किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये आर्किटेक्चर आणि प्लॅ प्लॅनिंगचा अभ्यासक्रम असू शकेल या दोन्ही वेळेला आपल्याला काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे काय नॉर्म्स आहेत त्यांच्या नॉम्सनुसार महाविद्यालयांनी त्यांना काय माहिती दिलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे अगत्याचे आहे तसेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया फार्मसी संबंधित अभ्यासक्रमाची शिखर संस्था ही फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे जर एज्युकेशन रिलेटेड ते कोर्स किंवा महाविद्यालय असेल म्हणजे जर बी एड असेल किंवा बी पी एड असेल एम एड असेल एम पी एड असेल यासारखं एज्युकेशनचं महाविद्यालय किंवा फिजिकल एज्युकेशनचं महाविद्यालय त्याला जर आपण ऑडिटसाठी जात असू द नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन यासंबंधीचे नॉर्म्स आणि त्याची माहिती असणं आपल्याला गरजे आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया ही तीन वर्षीय किंवा पाच वर्षीय लॉचा कोर्स असो किंवा मा त्यांचे मास्टर्सचे कोर्स असो त्या लॉ संबंधित कोर्सेससाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया या यासंबंधीची माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे याप्रमाणे ज्या वेळेला आपण एखाद्या महाविद्यालयाला व्यावसायिक महाविद्यालयाला किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला आपण जात असू तर कुठल्या कुठल्या काउन्सिल्स आहेत आणि त्यांच्या अंतर्गत कुठले कुठले अभ्यासक्रम येतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यामुळे आपण त्यांची वेबसाईटची पण या स्लाईड्सवर माहिती दिलेली आहे तसेच जर ती स्टॅच्युटरी बॉडी एक लक्षात घ्या मित्रांनो या सर्व काउन्सिल्स या भारताच्या संसदेने कायद्यांनी पास केलेल्या असल्याने त्या स्टॅच्युटरी रेग्युलॅरिटी बॉडीज आहेत त्यामुळे त्यांचं महत्त्व हे आपल्या ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटी एवढंच असतं त्यामुळे त्यांचेही आपल्याला ऑडिट करणं गरजेचं असतं ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन न्यू दिल्ली ह्या स्टॅच्युटरी बॉडीजच्या अंतर्गत कुठले कुठले प्रोग्रॅम्स येतात त्या अंतर्गत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हा प्रोग्रॅम येतो अप्लाईड आर्ट्स क्राफ्ट्स अँड डिझाईन हा प्रोग्रॅम येतो मॅनेजमेंटचा प्रोग्रॅम येतो पण या मॅनेजमेंटच्या प्रोग्रॅममध्ये हा एम बी ए प्रोग्रॅम येतो बी बी ए प्रोग्रॅम हा ए आय सी टीच्या अंडर येत नाही एम सी ए येतो बी सी ए येत नाही हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा कोर्स येतो त्यामुळे आपण जर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महा कि महाविद्यालयाला किंवा अशा महाविद्यालयाला जात आहो तिथे एम टेक बी बी टेक बी एफ एम बी ए पी जी डी एम एम सी ए किंवा बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी किंवा मा मास्टर्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी हे जर कोर्सेस असतील तर आपल्याला ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या शिखर संस्थेकडून आपल्याला त्याच्या वेबसाईटवर जाऊन साधारण माहिती असणं गरजेचं राहणार आहे जर नॅशनल काउन्सिल फॉर टेक टीचर्स एज्युकेशन ही शिखर संस्था एज्युकेशन या शाखेसाठी महत्त्वाची ठरते जर बी एड बी ए बी एड इंटिग्रेटेड बी एस सी बी एड इंटिग्रेटेड एम एड बी एड एम एड इंटिग्रेटेड बी पी एड एम पी एड ह्या अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांना किंवा या महाविद्यालयांनाच कि महा आपण भेट देत असू त्यावेळेला नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन त्यांचे नॉर्म्स स्टँडर्ड्स त्यांना अर्ज केलेला त्या, के त्या महाविद्यालयांनी त्यात दिलेली माहिती आपल्याला ही आवश्यक जर आपण लॉ कॉलेजला जात असू तर बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि जर आपण आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग या महाविद्यालयाला किंवा अशा महाविद्यालयाला जिथे आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग याचा अभ्यासक्रम शिकवला जातो तेथील ऑडिटला जात असो तर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ह्या ज साईटला जाऊन तेथील माहिती करून घेणं आपल्याला आवश्यक दिसते जसे आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये गाईडलाईन्स फॉर एज्युकेशनल डिग्री प्रोग्रॅम यामध्ये मा जी माहिती साधारण जुजबी गोळा करायची आहे त्या माहितीसाठी आपल्याला नॅशनल काउन्सिल फॉर टे टीचर्स एज्युकेशनला आपण जातोच आणि जी पाच पार्टपर्यंत आपण माहिती मिळवलेली आहे ही स्पेसिफिकली एज्युकेशन डिसिप्लिनसाठी या काउन्सिलच्या गरजेनुसार ॲडिशनल माहिती आपल्याला आपल्या आप पार्ट सिक्समध्ये दिलेली आहे ज्यामध्ये टोटल लँड एरिया ऑफ यूजी प्रोग्रॅम त्यांचा एक युनिट असेल तर वेगळे रिक्वायरमेंट आहे दोन युनिट असेल तर वेगळे रिक्वायरमेंट आहे बिल्टअप एरियासुद्धा वन युनिट असेल तर वेगळी रिक्वायरमेंट आहे टू युनिट्स असेल तर वेगळी रिक्वायरमेंट आहे त्याचप्रमाणे विशेषत फिजिकल एज्युकेशनच्या महाविद्यालयाला जर आपण जात असू तर तिथल्यासाठी फिटनेस सेंटर आहे हेल्थ फिजिकल रिसोर्स सेंटर आहे स्पोर्ट्स मेडिसिन लॅबॉरेटरी आहे ॲनॉटॉमीची लॅबॉरेटरी आहे अद आणि तसंच सपोर्टिंग सुद्धा जो पूर्वी पाच पार्टपर्यंत जो स्टाफ नव्हता पण इथे योगा स्पेशालिस्ट असेल टेक्निकल असिस्टन्स असेल फिजिओथेरपिस्ट असेल देन दॅन मल्टीपर्पज प्ले फील्ड असेल ॲथलेटिक ट्रॅक असेल ह्या रिक्वायरमेंट ह्या फक्त फिजिकल एज्युकेशन संबंधित महाविद्यालयात असल्याने ही आपण पार्ट सिक्समध्ये त्या जर आपण मी महाविद्यालयाला भेट देत असू तर त्यासंबंधीची माहिती घ्यायची आहे या पार्ट सिक्समध्ये जे जे आपण ॲडिशनल माहितीसाठी टेबल्स दिलेले आहेत ते सजेस्टिव टेबल आहेत आपण ज्या महाविद्यालयाला विजिट द्याल त्या महाविद्यालयात ज्या कुठल्या प्रकारचा प्रोफेशनल कोर्स आहे आणि त्याच्या काउन्सिलनी त्याला काय सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्याला तेथील माहिती घ्यावी लागेल आपल्या या रिपोर्टमध्ये जी दिलेली आहे ती साधारणत ओव्हरऑल कवर होईल या प्रोफेशनल कॉलेजची अशी दिलेली आहे पण दरवर्षी काउन्सिल वेगवेगळी नॉम्स तयार करत असतं दरवर्षी एक्सटेंशन ऑफ ॲप्रुव्हलमध्ये मा नवीन माहिती मागवलेल्या गेली असते त्यामुळे आपल्याला फायनल डॉक्युमेंट हे त्या विशिष्ट वर्षासाठी जेव्हा आपण जातो त्या नॉर्म्सनुसार आपल्याला माहिती गोळा करावी लागेल जसं आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर इंजिनिअरिंग फार्मसी किंवा आर्किटेक्चर या महाविद्यालयांमध्ये जेव्हा आपण जर जात असू जर आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आपल्याला किंवा इंजिनिअरिंग कॉलेज याचा अर्थ जे ए आय सी टीच्या अंडर येतात ए आय सी टीच्या अंडर इंजिनिअरिंग प्रोग्रॅम येतो एम सी ए प्रोग्रॅम येतो मॅनेजमेंट प्रोग्रॅम येतो या प्रोग्रॅम असलेल्या किंवा या महाविद्यालयात जर आपण जात असू तर स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ए आय सी टीच्या वेबसाईटवर गेल्यावर ॲप्रुव्हल प्रोसेस हँडबुक जसं यावर्षीचं दोन हजार वीस एकवीसची स्लाईड मी दाखवतो आहे अशी दरवर्षी ज्याही वर्षी, वर्षी आपण जाऊ ए आय जीची ए आय सी टीच्या साईटवर आपल्याला ॲप्रुव्हल प्रोसेस हँडबुक मिळालं असं दिसेल आणि त्या हँडबुकमध्ये त्या त्या वर्षासाठी त्यांनी जे नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स दिलेले असतात त्या नॉर्म्स आणि स्टँडर्ड्सनुसार प्रत्येक महाविद्यालयाने एक्स्टेन्शन ऑफ साठी अर्ज केलेला असतो त्यात ती माहिती भरलेली असते आणि ती माहिती भरल्यानंतर ए आय सी टी ईकडनं त्या त्या, त्या महाविद्यालयाला एक डेफिशियन्सी रिपोर्ट असा जनरेट होतो आणि तो डेफिशियन्सी रिपोर्ट आपल्याला अॅकॅडमिक ऑडिट कमिटी जी जाईल तिने तो पाहणं एवढ्यासाठी आवश्यक आहे त्या एका कन्सायन्स रिपोर्टमध्ये महाविद्यालयाने काय माहिती भरलेली आहे या ॲपेक्स बॉडीला स्टॅच्युटरी बॉडीला त्याच्यात काय अपेक्षित आहे आणि त्याच्यात काय डेफिशियन्सी आहे या तिन्ही बाबी त्या डेफिशियन्सी रिपोर्टमध्ये मिळतात आपल्याला तिथे गेल्यावर साधारणतः हे बघायचं आहे की महाविद्यालयांनी जी माहिती भरलेली आहे ती माहिती वस्तुनिष्ठ आहे एवढंच एक आपल्याला जेव्हा आपण अॅकॅडमिक रिपोर्टच्या मेंबर म्हणून जाऊ त्यावेळेला ते बघायचं आहे आपल्याला तो डेफिशियन्स रिपोर्टचा जो एक नमुना आपण या आत्ता स्लाईड्समध्ये दिलेला आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की त्यांनी टोटल बिल्टअप एरियाचे तीन भाग केलेले आहेत इन्स्ट्रक्शनल एरिया ज्यामध्ये क्लासरूम नंबर आणि एरिया लॅबॉरेटरीज नंबर आणि एरिया कम्प्युटर सेंटर वर्कशॉप ह्या सगळं मिळून एक इन्स्ट्रक्शनल एरिया केलेला आहे दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया केलेला आहे तिसरा ॲम्युनिटीज एरिया केलेला आहे चौथा सर्क्युलेशन एरिया दिलेला आहे आणि त्याचं विस्तृतपणे ती माहिती महाविद्यालयांनी भरली असते ए आय सी टीनी त्याला चेक करून त्याच्यात काही डेफिशियन्सी आहे का हे नमूद केलेलं असतं तसंच लायब्ररीचेबद्दलची संपूर्ण माहिती असते कम्प्युटर सेंटरची माहिती दिलेली असते आणि इतर फॅसिलिटीज ज्या हव्या त्याचीसुद्धा माहिती दिलेली असते आपण जे अकॅडमिक ऑडिटची टीम जाते त्यांनी तो डेफिशियन्सी रिपोर्ट पाहिला पाहिजे आणि तो व्हेरीफाय केला पाहिजे की महाविद्यालयात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या सोयी या बरोबर आहेत की नाहीत त्यानंतर या रिपोर्टशिवाय काही गोष्टी ज्या आता आपल्याला जवळ स्लाईडमध्ये दिसतात आहे की त्या जरी त्या डेफिशियन्सी रिपोर्टमध्ये मेन्शन केल्या नसल्या तरीही आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण त्या नॉर्म्स आणि स्टँडर्ड्सनुसार चेक करायची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे जसे अवेलेबिलिटी ऑफ क्लिअर डिमार्केशन ऑफ द इन्स्टिट्यूट आयदर बाय ए बाउंड्री वॉल ऑर ए बार्बेड वायर फेन्सिंग हे आपल्याला चेक करायचं आहे की वेदर लँड यूज सर्टिफिकेट फॉर एज्युकेशनल पर्पज हॅज बीन इश्यूड बाय द कम्पिटंट अथॉरिटी फॉर द एन्टायर लँड ती आहे की नाही हाय डॉक्युमेंट चेक करायचा आहे तसेच आपल्याला सुटेबिलिटी ऑफ लोकेशन अँड सराउंडिंग फॉर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन यस ऑर नो बघायचं आहे आपल्याला अवेलेबिलिटी ऑफ पीस ऑफ लँड कुठे मॉर्गेज वगैरे जर केलेली नाही ना संस्थेनी हे आपल्याला चेक करायचं आहे तसेच आपल्याला बिल्डिंग प्लॅन हा कम्पिटंट ॲथॉरिटीने ॲप्रूव्ह केला आहे की नाही ते पाहायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिकल जनरेटर किंवा सोलर जनरेटर आहे की नाही ब्लॅकबोर्ड आणि ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहेत की नाही हे बघायचे आहेत आणि ज्याप्रमाणे ज्या त्या काउन्सिलनी म्हणजे फार्मसी काउन्सिलनी त्यांच्या लॅबॉरेटरीसाठी सांगितलं असेल इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जे वेगळे त्यांच्याकडे कोर्सेस असतील त्यांच्या लॅबॉरेटरीज या विद्यापीठांनी जे सिलेबस दिलेले आहे त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या असतील जसा कोर्स असेल त्याप्रमाणे त्या लॅबॉरेटरीज असतील ते, ते, ते आपल्याला बघायचं आहे आणि स्पेसिफिक आपल्याला ऑब्झर्वेशन त्यासंबंधीचं द्यायचं आहे त्यामुळे ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर प्रोफेशनल कॉलेजेस द्यायची आहे ती देत असताना आपल्याला साधारणतः हे बघायचं आहे की ही जी आपापल्या काउन्सिलनी ला दिलेली महाविद्यालयांनी माहिती ती वस्तुनिष्ठ आहे नी। मदे की नाही आणि विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये जी विषय दिलेले आहेत त्या प्रॅक्टिकलसाठी त्यासंबंधीचे लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहेत की नाही त्यासंबंधीची फॅकल्टी ॲडिशनल फॅकल्टी जी पहिले दिलेली आहे ती जर काही विशेष रिक्वायर्ड असेल त्या संबंधीची फॅकल्टी आपल्याकडे किंवा सपोर्टिंग स्टाफ आहे की नाही हे ऑब्झर्वेशन्स आपल्याला विशेषत प्रोफेशनल कॉलेजेससाठी जर आपण जेव्हा जाल विजिटला त्यावेळेला पाहणं आपल्याला आवश्यक आहे त्यामुळे पार्ट नंबर सिक्समध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन ही आपल्याला गोळा करायची आहे शेवटचं सा सांगायचं सा म्हणजे कंप्लायन्सचा सा जो रिपोर्ट्स असतो त्या कम्प्लायन्स ऑफ नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स ऑफ स्टॅच्युटरी रेग्युलेरेटरी बॉडीज लाईक ए आय सी टी काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर टीचर्स काउन्सिल फार्मसी काउन्सिल आणि त्यांचा डेफिशियन्सी रिपोर्ट हा आपण जेव्हा आपण ऑडिटसाठी जाऊ तो जर पाहिला तर ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर प्रोफेशनल कॉलेज ही जी पार्ट सिक्समध्ये आपल्याला कुठले डॉक्युमेंट पाहिजे आहे कुठल्या व्ह्यूनी आपल्याला तिथे जाऊन चेक करायचा जा, आहे संबंधीचा आपल्यामध्ये संभ्रम राहणार नाही आणि आपण प्रोफेशनल कॉलेजमधले टीचर्स असू किंवा नॉन टीचिंग असू त्यांनी फरक पडत नाही कारण त्याच्यात नेमकं काय पाहायचं आहे हे जर क्लिअर असेल आणि तत् दृष्टीने जर आपण त्या काउन्सिलच्या साईटवर जाऊन त्या त्या वर्षीचे ॲप्रुव्हल प्रोसेस हँडबुकमधले नॉम स्टँडर्ड्स आणि रिक्वायरमेंट पाहिल्या असतील तर आपल्याला आपण कुठल्या महाविद्यालयाचे आहोत म्हणून आपल्याला ती अडचण येणार नाही प्रोफेशनल सुद्धा ऑडिटला जाताना यासंबंधीची माहिती मी आपल्याला दिली आहे धन्यवाद